डॉक्टर राजेंद्र बोली, वैद्यकीय अधीक्षक अश्विनी सरकारी रुग्णालय सोलापूर। आपल्या सर्वांना माहिती असेल की काही काळासाठी अश्विनी आपल्या सेवेमध्ये थोडंसं थांबलं होतं, पण पुन्हा आता सेवेसाठी सिद्ध झालेलं आहे। सर्वांना माहिती आहे की वैश्विक महामारीचा म्हणजेच कोरोना संबंध विश्व भारतासहित संपूर्ण विश्व अडकलेलं आहे आणि आपण त्या अतिशय अशा अडचणीच्या काळातून पुढे चाललेलो आहोत आणि या महामारीच्या विळख्यात अश्विनी रुग्णालय देखील काही दिवसासाठी त्यांना सापडलं होतं आणि अतिशय नामांकित असलेलं हे रुग्णालय 24/7 काम करत असलेले गेले 37 वर्षापासून त्यांना इथली सेवा काही काळासाठी खंडित झाली। परंतु किडनी डायलिसिस म्हणजे संपूर्ण आमचं हॉस्पिटल या बंदच्या काळामध्ये त्याचं नियमानुसार त्याचं निर्जंतुकीकरण, स्वच्छता, नंतर सॅनिटायझेशन काम पूर्ण करून आम्ही पुन्हा कार्यात सिद्ध झालेलो आहोत। 11 मे 2020 पासून डायलिसिस विभाग सुरू झालेला आहे आणि 13 मे पासून आमचं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी बाब अशी लक्षात घ्यायची आहे की कोरोनाचा धोका जेव्हा लक्षात आला त्या काळात जो तुम्हाला तेव्हापासूनच म्हटलं तरी चालेल, म्हणजे 26 मार्चपासूनच आम्ही विशेष व्यवस्था रुग्णांच्या छाननीसाठी फिवर OPD या नावाखाली आपण सुरू केली होती। त्या ठिकाणी स्वच्छता, सॅनिटायझेशन, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग अंमलबजावणी केली होती आणि त्या ठिकाणी आता स्क्रीनिंग OPD म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे। याच ठिकाणी एक्सरे आणि लॅबची देखील आम्ही तपासणी करतो, तिथे रिपोर्ट तिथेच दिला जातो आणि औषधे दिली जातात आणि त्यांचे आवश्यक प्रमाणात उपचार केला जातो आणि जर संशयित रुग्ण असेल तर त्याला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून देतो, संदर्भित करतो। त्याचवेळी आपण गेटवरती ट्रायची व्यवस्था म्हणजे जिथं पेशंटला काय त्रास आहे ते सगळे हिस्ट्री आपण तिथे घेतो, ती व्यवस्था आताही चालू आहे आणि तिथे ट्रायच करून रुग्णाला आवश्यकतेप्रमाणे ट्रेनिंग OPD ला पाठवून नंतर पुढे ज्या त्या OPD ला किंवा जर दाखल करायचं असेल तर IPD ला ज्या त्या कन्सल्टंटकडं पाठवण्यात येत आहे। डायलिसिसच्या रुग्णांसाठी आम्ही विशेष काळजी घेतोय, त्यांची स्वच्छता करून आणि त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं सगळे आवश्यकतेप्रमाणे त्यांची स्वच्छता, सॅनिटायझेशन करून त्यांना आपण डायलिसिसला पुढे देतो आणि दुर्दैवाने 2 रुग्णांच्या संपर्कामुळं आम्ही जर या संकटाला सामोरं गेलेलो परंतु त्यातून आता यशस्वीरित्या बाहेर पडलेलो आहोत। 37 वर्षापासून अखंडित सेवा केलेले अश्विनी नामांकित रुग्णालय आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातलं एक नागपूर आणि आयसो असलेलं मोठं रुग्णालय आहे जिथं विशेष अत्यवस्थ रुग्णावर त्वरित योग्य आणि उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यामध्ये आपण प्रसिद्ध आहोत। सोलापूरच्या परिसरातील रुग्णावर सर्व प्रकारचे उपचार एकाच छताखाली व्हावेत या पद्धतीनं आणि याच धोरणानुसार आमचं माननीय संचालक मंडळ, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी या सर्वांचा सामूहिक सहभाग आहे, यामध्ये सहकार्य देखील आहे आणि त्याच्यानेच हे सगळं शक्य झालेलं आहे। लाखो रुग्णांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, सर्व नागरिकांचे सहकार्य, लोकप्रतिनिधी, शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यामुळेच यशस्वी आपण झालेलो आहोत आणि याचं सगळं श्रेय असंख्य रुग्णांना आहे। 30 एप्रिल ते 12 मेचा हा या अडचणीच्या काळावर मध्ये सर्व स्तरांमधील व्यक्ती आणि संस्था आणि हितचिंतकांनी त्यांच्या सर्वतोपरी त्यांनी सगळे सहाय्य केलेलं आहे। माननीय केंद्र शासन, माननीय राज्य शासन यांच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन पूर्वीपासून आम्ही करत आहोत आणि आताही करीत आहोत। माननीय विभागीय आयुक्त श्रीमान दीपक म्हैसेकर साहेब, जिल्हाधिकारी श्री शंभरकर साहेब,
आयुक्त सोलापूर महानगरपालिका श्री दीपक तावरे साहेब, माननीय पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे साहेब, माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील साहेब, माननीय सिव्हिल सर्जन डॉक्टर प्रदीप ढेले, कॉर्पोरेशनचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, डॉक्टर वैशंपायन मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर ठाकूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रकाश वायचर, आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे सेंटर कुंभारीचे डीन मॅडम आणि सर्व त्यांचे सहकारी, यशोदा हॉस्पिटल तसंच रघुजी हॉस्पिटल इत्यादींचं काही आम्हाला त्या काळामध्ये सहकार्य मिळालेलं आहे आणि या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्य पूर्ण झालेलं आहे आणि अश्विनी पूर्णपणे काम करण्यास सिद्ध झालेले आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या काही कार्यरत हाऊसमन डॉक्टर्सना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना या कोरोनामुळं त्रास झालेला आहे, परंतु सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत ते सर्वजण त्यातून सुरक्षित बाहेर पडलेले आहे, त्याबद्दल आम्हा खूप समाधान आहे आणि त्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे आम्ही आभार देखील मानतो. वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षता आणि त्यासाठी आवश्यक सामग्री, पीपीई किट, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग इत्यादी सर्व गोष्टींची पूर्वीप्रमाणेच आम्ही करतच आलेलो आहे, याचं पालन करतच आलेलो आहोत आणि प्रत्येक डॉक्टर आणि कर्मचारी त्या सर्व सुरक्षेच्या सहित कामाला सिद्ध झाले आहेत. अर्थात जागेच्या कमतरतेमुळे काही आता मर्यादा आलेली आहे, काही रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि काही विभाग क्रमशः सुरू देखील होतील. अश्विनी रुग्णालय हे नॉन कोविड हॉस्पिटल असणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे ते आहे आणि त्यासाठी रुग्णांची छाननी करून स्क्रीनिंग ओपीडीमध्ये पुन्हा तपासणी करून आम्ही जनरल ओपीडीमध्ये त्यांना पाठवतो आणि त्यामुळे ओपीडी किंवा आयपीडीप्रमाणे उपचार देखील आम्ही करण्यास तयार आहोत आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी ज्या काही सर्व सुविधा आहेत त्या देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, यापुढील काळ अधिक आव्हानांचा असून माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या आवाहनास आपण सर्वजण जबाबदारीने सर्व सूचनांचे पालन करू आणि कोरोनावर मात करू असा विश्वास मी माननीय अध्यक्ष श्री बिपिनभाई पटेल यांच्या वतीनं आणि माननीय संचालक मंडळ संपूर्ण अश्विनी परिवाराच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि सर्व गरजू रुग्णांनी अश्विनीच्या रुग्णसेवेचा पूर्वीप्रमाणे लाभ घ्यावा असं मी नम्र आवाहन देखील करतो. नमस्कार.